जळगाव शहरातील बस स्थानकांसमोर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शेजारी राहणाऱ्या एकलव्य पाटील पात्रीकर यांच्या एकुलता एक मुलगा 11 वर्षीय मुलाचा दिनांक 6 मेच्या पहाटे दरम्यान विद्युत तारेला धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख एकलव्य पाटील पात्रीकर यांची बस स्थानकासमोर दूध डेअरी असून त्यांचे निवासस्थान पण तेथेच आहे. इयत्ता 5वी शिकत असलेला त्यांचा जय नामक मुलगा पहाटे 4 दरम्यान उठून गच्चीवर फिरत असताना समोरून गेलेल्या विद्युत तारकांना त्याचा धक्का लागल्याने विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. एकलव्य पाटील यांना जय हा एकमेव मुलगा असून तो बुलढाणा येथे बुलढाणा अर्बन च्या निवासी शाळेत शिक्षण घेत होता. सध्या सुट्टी असल्यामुळे तो आई वडिलांना व्यवसायात हातभार लावत होता. एकुलता एक मुलगा असलेल्या जयच्या निधनामुळे पात्रीकर पाटील कुटुंब पोरके झाले असून या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.